नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप एक्झाम 8 याबाबत माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहे ते एक्झाम पॅटर्न, त्याच्यानंतर पासिंगसाठी किती मार्क्स लागतात ते पाहणार आहोत, त्याच्यानंतर मेरिटमध्ये यायचं असेल या एक्झाममध्ये तर किती मार्क्स लागतात, आणि हाऊ टू स्टडी, हे एक्झामचा स्टडी कसा करायचा याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. आता आपण एक्झाम पॅटर्न पाहूया. इथं ह्या एक्झाममध्ये दोन पेपर असतात, पेपर फर्स्ट पेपर सेकंड. पेपर फर्स्टमध्ये फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स. फर्स्ट लँग्वेज म्हणजे इंग्लिश मिडियमसाठी इंग्लिश, तर इंग्लिश हा सब्जेक्टमध्ये 25 क्वेश्चन्स आणि प्रत्येक क्वेश्चन टू मार्क्ससाठी असतो, म्हणजे 50 मार्क्स हे इंग्लिशचे. मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन्स 100 मार्क्ससाठी, असे फर्स्ट पेपरमध्ये टोटल 75 क्वेश्चन्स 150 मार्क्ससाठी. आणि याच्यासाठी पेपरसाठी टाइम असतो 1 hour 30 minutes, म्हणजे 1.5 hours एवढा टाईम असतो. त्याच्यानंतर सेकंड पेपरमध्ये थर्ड लँग्वेज म्हणजेच मराठी इंग्लिश मिडियमसाठी. आता मराठी पेपरचे क्वेश्चन्स 25 marks 50, त्याच्यानंतर इंटेलिजन्स टेस्ट याचे 50 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी, असे टोटल 75 क्वेश्चन्स 150 मार्क्स. सेकंड पेपरला सुद्धा 1.5 hours एवढा टाईम असतो. आता हे झालं एक्झाम पॅटर्न. आता ह्या एक्झाममध्ये जर पास व्हायचं असेल तर किती मार्क्स लागतात, तर आउट ऑफ 150 प्रत्येक पेपरमध्ये 60 मार्क्स लागतात. प्रत्येक पेपरमध्ये जर 60 मार्क्स मिळाले तरच त्या विद्यार्थ्याला पास समजलं जातं. आता एखाद्या विद्यार्थ्याला समजा सेकंड पेपरला 150 मिळाले, आउट ऑफ मिळाले, आणि फर्स्ट पेपरला 60 ऐवजी 58 मिळाले, तर तो स्टुडंट्स फेल समजला जातो. त्याच्यानंतर जर मेरिटमध्ये यायचं असेल तर मेरिटमध्ये येण्यासाठी प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी वेगवेगळे मार्क्स लागतात. आता डिस्ट्रिक्ट वाईज जे मेरिट काढलं जातं त्या मेरिट लिस्टसाठी ज्या स्कूलमध्ये महाराष्ट्र बोर्डचा सिलॅबस आहे त्या स्कूलमधील स्टुडंटचाच विचार केला जातो. जे स्टुडंट CBSE किंवा ICSE बोर्डचा सिलॅबस ज्या स्कूलमध्ये त्या विद्यार्थ्यांचा डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लिस्टसाठी विचार केला जात नाही, तर CBSE आणि ICSE बोर्डच्या सिलॅबस ज्या स्कूलमध्ये त्या स्कूलचे त्या बोर्डचे पूर्ण महाराष्ट्रातून 50 स्टुडंटची सिलेक्शन केलं जातं आणि त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं, त्यांना स्कॉलरशिप दिली जात नाही. परंतु जिथं महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस आहे त्या स्टुडंटचा मात्र डिस्ट्रिक्ट लेवलचं जे मेरिट लिस्ट असतं त्याच्यासाठी विचार केला जातो. आता ऑल महाराष्ट्रातून स्कॉलरशिपसाठी किती स्टुडंटची निवड केली जाते, त्या स्कॉलरशिपचे कोणकोणते टाईप आहेत तिथं पाहणार आहोत आपण. आता ABCDEFGHIJK असे टाईप केलेले स्कॉलरशिपचे टोटल 16,588 स्टुडंट्सला ऑल महाराष्ट्रातून स्कॉलरशिप दिली जाते. आता हे जे टोटल स्टुडंट्स आहे, समजा शिष्यवृत्ती स्कॉलरशिप आहेत 16,588, इथं स्टुडंट प्रत्येक डिस्ट्रिक्टचे स्टुडंट किती आहेत त्यानुसार हे स्कॉलरशिप डिस्ट्रीब्यूट केलेले असते. आता इथं सर्वात जास्त इथं प्रकार केलेले टाईप केलेले आहेत, पण सर्वात जास्त स्कॉलरशिप ज्या टाईपमध्ये असतात दिले जातात ते म्हणजे जे मध्ये ग्रामीण सर्वसाधारण म्हणजे रुरल एरियातील स्टुडंटचा विचार केला जातो. इथं असे ऑल महाराष्ट्रातून 6,650 स्टुडंट्स रुरल एरियातले स्कॉलरशिपसाठी सिलेक्ट केले जातात, आणि शहरी सर्वसाधारण म्हणजे रुरल ते अर्बन जनरल याच्यामध्ये ऑल महाराष्ट्रातून 6,430 स्टुडंटचे सिलेक्शन केलं जातं. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या संख्या आहेत, त्या जिल्ह्यातल्या बहुतेक 7वी 8वीतल्या स्टुडंटची संख्या किती त्यानुसार हे ठरवलं जातं असावं प्रत्येक जिल्ह्यासाठी किती स्कॉलरशिप द्यायचे ते. इथं जे FGHI हे जे स्कॉलरशिपचे टाईप आहेत ते फक्त विदर्भातल्या 11 जिल्ह्यांसाठी दिले जातात, आणि ABCD हे जे टाईप केलेले स्कॉलरशिपचे ते फक्त रुरल एरियातील स्टुडंट्ससाठी त्या स्कॉलरशिप दिले जातात. पण सर्वात जास्त संख्या जी आहे ती जे आणि केमध्ये
रुरल जनरल आणि अर्बन जनरल. आता मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर किती मार्क्स लागतात ते पाहणार आहोत. इथं मी 2020चं इथं कट ऑफ देते दिलेलं आहे 2020चं. आता इथं वेबसाईटवर जे कट ऑफ दिलं होतं ते पर्सेंटेजमध्ये दिलं होतं आणि त्याचं मी कन्वर्जन इथं मार्क्समध्ये केलेलं आहे. परंतु एक्झाममध्ये काही क्वेश्चन हे रॉंग असतात, ते जर बाद झाले तर मग इथं जे कन्वर्जन आले ते ऑड नंबर्स आलेत, कारण मार्क्स इवन नंबरच पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन टू मार्क्सला असतो, परंतु जर काही प्रश्न बाद झाले तर हे पर्सेंटेजचं कन्वर्जन करताना मार्क्स ऑड नंबर पण येतात. आता इथं पहिला जो कॉलम आहे ते रुरल एरियातल्या स्टुडंटचं कट ऑफ दिलेलं आहे आणि हा जो राईट साईडचा जो कॉलम आहे ते अर्बन एरियाचं कट ऑफ दिलेलं आहे. इथं हे बघा, मुंबईचं रुरल एरिया नाही आहे त्यामुळं आणि जे अर्बन एरिया आहे त्याचं 150 होतं. रायगडचं रुरलचं 152, अर्बनचं 158. आता हे जे मेरिट आहे प्रत्येक डिस्ट्रिक्टचं वेगळं असतं, ते दरवर्षी बदलतं. हे जे मेरिट कट ऑफ दिलेलं आहे 2020 आता 2021 पण आपण कट ऑफ पाहणार आहोत. आता इथं मुंबईला कोरोना कंडिशनमुळं झाले नव्हते एक्झाम, इथं त्याचं कट ऑफ दिलेलं नाही आहे. आता इथं लेफ्ट साईडला इथं बघा, ग्रामीण सर्वसाधारण रुरल एरियासाठी, शहरी सर्वसाधारण अर्बन एरियासाठी. इथं पण कमाल आणि किमान म्हणजे मॅक्झिमम मार्क ज्या स्टुडंटला मिळाले त्याचं पर्सेंटेज लेफ्ट साईडला दिलेलं आहे आणि कट ऑफ जो मेरिट लिस्टमध्ये सिलेक्ट झाला त्याचे मार्क्स राईट साईडला दिलेले आणि इथं पर्सेंटेजमध्ये दिले. तुम्हाला जर याचं मार्क्समध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तुम्ही 3 मल्टिप्लाय करून यांचं मार्क्समध्ये कन्वर्जन करू शकता. आता इथं बघा, कट ऑफ करताना इथं कट ऑफचा विचार करताना तुम्ही इथं रुरल एरियासाठी हा सेकंड कॉलम लक्षात घ्या आणि अर्बन एरियासाठी हा फोर्थ कॉलम लक्षात घ्या. उदाहरणार्थ इथं बघा, रायगड 46.97% कट ऑफ लागलेला आहे रुरल एरियाचा आणि अर्बन एरियाचा 49.33% अर्बन एरियाचा रायगड जिल्ह्याचा. असं तुमच्या जिल्ह्याचं बघा इथं मेरिट पाहू शकता. ठाणे, पालघर, मुंबई, त्याच्यानंतर पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार. आता बाकीचे पुढच्या पेज पाहूया. इथं नंदुरबार, नंतर कोल्हापूर. इथं तुम्ही सेकंड कॉलम रुरल एरियाचा कट ऑफ बघा, फोर्थ कॉलम अर्बन एरियाचा. इथं सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर. त्याच्यानंतर आता बाकीच्या जिल्ह्यांचं पुढच्या पेज पाहूया. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड. तर इथं सेकंड कॉलममध्ये जे कट ऑफ आहे ते रुरल एरियाचं आहे, फोर्थ कॉलममध्ये जे दिलेले ते अर्बन एरियाचं. आता पाहूया हाऊ टू स्टडी ह्या एक्झामची प्रिपरेशन कशी तयार करायची. तर सर्वात प्रथम प्रिपरेशनला स्टार्ट करण्यापूर्वी किंवा तुम्ही स्टार्ट केले असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करण्याचा तुम्हाला काय फायदा होईल, तर तुम्हाला कळेल की क्वेश्चन कसे विचारले जातात एक्झाममध्ये, कोणता क्वेश्चन किती मार्क्सला विचारला जातो आणि तुम्हाला किती येतं, ह्या सगळ्या गोष्टींची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर सोडवले तर तुम्हाला आयडिया येईल. आणि एक्झामपर्यंत हे प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2-3 टाइम्स सॉल्व करून झाला पाहिजे तुमचा. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडवले पाहिजे. आता कोणते प्रॅक्टिस सेट, आता इथं बघा, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशनने हे दोन बुक्स तयार केलेले आहेत पेपर 1 आणि पेपर 2 साठी. आता ह्या बुक्समध्ये 15 क्वेश्चन, प्रत्येक टॉपिकवरचे 15 क्वेश्चन त्यांनी सॉल्व करून दिलेले आहेत आणि 15 क्वेश्चन प्रत्येक टॉपिकवरचे तुम्हाला सॉल्व करायला दिलेले. तुम्ही जे सॉल्व करून दिलेले 15 क्वेश्चन आहे ते पण बारकाईने स्टडी करायचे आणि नंतर जे 15 क्वेश्चन सॉल्व करायला दिलेले प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये
ते पण सॉल्व करायचे. असं एक्झामपर्यंत 2-3 टाइम्स तुमचे सॉल्व करून झाले पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व करून झाल्यानंतर प्रॅक्टिस सेट पण सॉल्व करून झाल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट सॉल्व केल्या पाहिजे. आता हे मॉक टेस्ट सॉल्व करताना मॉक टेस्ट देताना तुम्ही क्वालिटी क्वेश्चन पेपर्स पाहिजे. म्हणजे जे क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करणार ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्या पद्धतीचे तशा पद्धतीचे पाहिजे. आणि हे सगळ्यात जास्त भर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर द्यायचा, त्यामुळे तुम्हाला बेटर आयडिया येईल कशा पद्धतीचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी दिल्या तशा पद्धतीने जर तुम्ही स्टडी केला तर नक्कीच तुम्ही मेरिट लिस्टमध्ये याल. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशा डाउनलोड करायच्या पाहूया. प्रथम तुम्ही गुगलला जायचं. गुगलवर MSCE पुणे सर्च करायचं. MSCE पुणे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं येईल एक नंबरला वेबसाईट www.msc.pune.in. ह्या वेबसाईटवर जायचं. ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला दिसेल इथं लेफ्ट साईडला 5वी 8वी शिष्यवृत्ती दिलेले. एक मिनिट थोडं ॲडजस्टमेंट करतो. लेफ्ट साईडला दिलेले 5वी 8वी शिष्यवृत्ती इथं गेल्यानंतर तुम्ही इथं क्लिक करायचं. इथं 2021 आणि 22 येत आहे. तुम्ही कुठं गेलं तर 2022 असं इथं क्लिक केलं तर इथं बघा लेफ्ट साईडला खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथं दिसेल की प्रश्नपत्रिका 2017 पासून 6 इयरच्या क्वेश्चन पेपर्स इथं दिलेले आहेत. तर आता 2022 गेलं तर इथं मी क्लिक करतो. 2022 इथं बघा मीडियम पण दिलेलं आहे, मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, तुम्ही इंग्लिश मीडियमचं त्याच्यात पेपर 1 पेपर 2 तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर याचे आन्सर की तुम्हाला पाहिजे असेल तर इथं वरती प्रश्नपत्रिका आहे, क्वेश्चन पेपर आहे आणि खाली अंतिम उत्तर सूची. तर त्या इथं आन्सर की दिलेली आहे प्रत्येक पेपरची. तर इथं 5th पण 8th आहे. तर तुम्ही याचे प्रत्येक पेपरची आन्सर की डाउनलोड करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 स्कॉलरशिप एक्झामचा पॅटर्न पाहिला. त्याच्यानंतर पासिंगसाठी किती मार्क्स लागतात ते पाहिलं. मेरिटचं कट ऑफ पाहिला, मेरिटमध्ये येण्यासाठी किती मार्क्स आवश्यक असतात आणि ह्या एक्झामचा स्टडी कसा करायचा, ह्या सर्व गोष्टींची आपण माहिती पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.